आजार आहे म्हणून पैसे काढायला गेलो आम्ही बँकेत. पैसे काढले जावायला गेलो, तिथून निघलो वाड्यागावांच्या दवाखान्यामध्ये आलो. तिथं दवाखाना म्हणले तुम्ही तिकडे जा म्हणले, याच्या दवाखान्यात जा म्हणजे हाडाच्या. मग आम्ही हाडाच्या दवाखान्यात गेलो. तिथं गेल्यावर पिशे नाही, मग पाहुण्याला म्हणलं पिशे पुढे, मग पैसे पडली. मग पाहुणा तिथून परत मागं फिरले, पुलापर्यंत आले. मी आजारी, मला समजत नाही लय. मग कांडेकर आणि आपलं वाघमारे दोन मुलांना सापडले. त्यांनी फोन केला, आमचे जावाई परत तिथं गेले बँकेत. मुलं दोन्ही बँकेत गेली होते आधी, आणि मग आमचे जावाई तिथं गेले. त्यांनी पैसे माझ्या जावाईजवळ सगळे दिले. मी तुमचे बाळा व माझी मुलं आहेत, मी तुमचा आभार मानते. मी खूप आक्रोश मांडला होता माझा जावाई असतोपर्यंत. तुमचं लय चांगलं होईल, कल्याण होईल तुम्हाला. शुभ आशीर्वाद. आम्हाला सापडली व ते आम्ही त्यांचे जावाई दसगुडे यांच्याकडे सुपूर्त केली. दसगुडे आम्हाला काही बक्षीस स्वरूपात काही पैसे रोख रक्कम देत होते, ते आम्ही नाकारले कारण ते पैसे आजींच्या ऑपरेशनसाठी चालले होते. मी व माझा मित्र संग्राम कांडेकर नारायणगाव वरून वाडेगाव येथे बँकेच्या कामकाजानिमित्त जात असताना आम्हाला पाण्यात पाठेजवळ एक रस्त्याच्या मध्यभागी पिशवी पडलेली आढळून आली. ते पिशवीमध्ये काय आहे पाहण्यासाठी आम्ही गाडी साईडला घेतली असता त्या पिशवीमध्ये आम्हाला रोख रक्कम 50,000 व काही गोळ्या औषधे आढळून आली. ते पैसे कोणाचे आम्हाला माहीत नव्हतं, परंतु आम्ही ती पिशवी उचलली असता आम्हाला त्यामध्ये बँकेचे पासबुक आढळून आली. त्यानंतर आम्ही नारायणगाव सोसायटीचे चेअरमन प्रबोध बोले व तंटमचे अध्यक्ष राजेश शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना संपूर्ण नाव पत्ता सांगण्यात आला. त्यांनी एक तासामध्ये त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्या व्यक्तीने त्यांचं जावई दसगुडे यांना पैसे देण्यासाठी नारायणवन येथे पाठवलं असता ती रक्कम आम्ही त्या त्यांच्या जावईने सुपूर्त केली.